नवीन वेगळा पण तरी सुद्धा फार महत्वाचा विषय घेणार आहोत आणि ते म्हणजे अवयवदान म्हणजे काय. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा एक उपक्रम आहे अवयवदानाबद्दल आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही वेळेला अवयवदानाबद्दल थोडी थोडकी माहिती असते पण ती नेमकी काय आहे हे माहिती नसतं. आमच्याकडे एक असा रिसर्च झाला, आम्हाला आपलं वाटलं की केईएम मध्ये येणाऱ्या सगळ्या आरएमओजना इंटर्न्सना हे सगळं माहितीच आहे, असलेल्या स्टुडंट्सना सगळं माहितीच आहे. म्हणून माझ्या एका पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटनी एक रिसर्च केला किंवा सर्वसाधारणपणे अवयवदानाबद्दल लोकांना किती माहिती आहे. आणि मेडिकलला आलेल्या म्हणजे केईएम सारख्या ठिकाणी मेडिकलला आलेल्या स्टुडंटला सुद्धा अवयवदानाबद्दल बरीच माहिती नव्हती आणि खूप काही वेळेला असं सुद्धा होतं की काही चुकीची माहिती होती. आणि मग हेच जेव्हा आपण असा विचार करतो की बाबा आपल्या देशामध्ये अवयवदान का नाही होत आहे, तर सामान्यपणे लोकांना माहिती नाही आहे, त्याचबरोबर डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींना माहिती नाही. तर जेव्हा आपण अवयवदानाबद्दल बोलतो कुणाशी तरी, तर पहिला प्रश्न ते म्हणतील की का बाबा मी कशाला अवयवदान करायचं. तुम्हाला हा अनुभव सगळ्या हॉस्पिटल्समध्ये येत असेल, जेव्हा एखादा पेशंट ऍडमिट असतो आणि त्याला गरज असते रक्ताची, तर तो रिलेटिव्ह म्हणतो मी काय रक्त देऊ, तुमच्याकडे बँक आहे ना, तुम्ही बँकेतनं रक्त घ्या. पण बँकेमध्ये रक्त येणार कुठून, कोणीतरी त्याच्यासाठी दान केलं पाहिजे. तीच संकल्पना इथे आहे की मला किडनीची गरज आहे, मला किडनी तुम्ही बँकेतून द्या, तर किडनीमध्ये किडनी जी आहे ती बँकेमध्ये आपल्या पण येणार नाही, तर कोणीतरी दान केल्याशिवाय येणार नाही, त्याचा हा भाग आहे. नेक्स्ट, आता इथं आपण एक केस बघूया. हा ही जी व्यक्ती आहे ती 30 वर्षाची व्यक्ती आहे, ती एका बँकेत काम करते आणि प्रत्येक आठवड्याला कामावर जाताना या व्यक्तीला डायलिसिस करून घ्यायला लागतो. आता ह्याच्या दोन्ही किडनी फेल झालेल्या आहेत, तो कुठल्या तरी डायलिसिस शिवाय जिवंत राहू शकणार नाही, पण त्याला किडनीचीच गरज आहे, औषध उपचार इंजेक्शन ह्याच्याने तो बरा होऊ शकणार नाही. नेक्स्ट, ही व्यक्ती अशी आहे की ज्याचं लिव्हर फेल झालेलं आहे, पूर्णपणे लिव्हर मध्ये बिघाड झालेला आहे. ते लिव्हर काढून त्या जागी कोणीतरी जिवंत व्यक्तीने डोनेट केलेला लिव्हरचा तुकडा किंवा मेंदू मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचा लिव्हर काढून या व्यक्तीला देणं, त्याच्यानेच ती व्यक्ती केवळ जिवंत राहू शकते. तर मेंदू मृत्यूची संकल्पना त्याबद्दल सुद्धा बघूया, कारण ऑर्गन डोनेशन मध्ये मेंदू मृत्यूची संकल्पना फार महत्वाची आहे. नेक्स्ट, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती की जेव्हा दळित व्यक्ती असतात तर त्यांच्या जखमा जेव्हा भरून यायच्या असतात तेव्हा स्किन ग्राफ्ट केलं किंवा त्वचारोपण केलं तर लगेच ती जखम भरून येते. पण काही वेळेला त्या बंद झालेल्या किंवा दळित व्यक्तीच्या शरीरावर नॉर्मल त्वचा नसतेच, खूप कमी असते, मग ती दुसरी त्वचा आणायची कुठून, कुणाकडून डोनेशन घ्यायचं, तर ज्या व्यक्ती मृत होतात त्यांची त्वचा सुद्धा घेता येते. तर आपण ह्याच्यामध्ये अशा तऱ्हेने बघणार आहोत की जिवंत व्यक्ती काय देऊ शकतात, मृत व्यक्ती काय देऊ शकतात आणि मेंदूस्तंभ मृत्यू झालेल्या व्यक्ती कुठल्या अवयवांचं म्हणजे डोनेशन करू शकतात. नेक्स्ट, तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत लोकांना माहिती सांगण्यासाठी, म्हणजे आपल्या देशामध्ये 10 दशलक्षापेक्षा जास्त भारतीय दृष्टीहीन आहेत आणि त्यापैकी 1/55 दृष्टीहीन कॉर्निया अपारदर्शक झाल्याने अंधा आहे आणि यापैकी 60% 12 वर्षाखालची बाळ आहेत. म्हणजे या सगळ्यांना जे कॉर्नियल अंधा आहेत, ज्यांना कॉर्निया अपारदर्शक झाल्याने अंधत्व आलेलं आहे, त्या सर्वांना दृष्टी मिळू शकते. कशाने? आय डोनेशनने. नेक्स्ट, हे लेकरू आहे फक्त 8 वर्षाचं आणि याला दोन्ही डोळ्याला दिसत नव्हतं. एका डोळ्याला कोणाच्या तरी कॉर्नियल ट्रान्सप्लांट मिळेल, म्हणजे एखाद्या मृत व्यक्तीकडून घेतलेल्या कॉर्नियाने ही मुलगी दोन्ही डोळ्यांनी व्यवस्थित बघू शकते. तर ह्याला, या दृष्टीहीन मुलीला कॉर्निया आवश्यक आहे आणि ती केवळ डोनेशन मधून मिळू शकते. नेक्स्ट, या सर्व व्यक्तींना म्हणजे जिवंत राहण्यासाठी, दृष्टीसाठी अवयवांची गरज आहे आणि कोठून येणार हे अवयव अर्थात अवयवदान आहे. नेक्स्ट, अवयवदान कधी कधी करता येतं बुवा? तर जिवंत व्यक्ती आपल्या नातेवाईकासाठी अवयवदान करू शकते,
नैसर्गिकपणे मृत्यू झालेली व्यक्ती सुद्धा करू शकते आणि मेंदूस्तंभ मृत्यूनंतर सुद्धा अवयवदान करता येतं. हे तीन पद्धतीचं अवयवदान आहे. तर रक्त हे जे दान देता येत आहे तुम्हाला माहितीये जिवंत व्यक्ती देतात. मूत्रपिंड सुद्धा आपल्या देशामध्ये जिवंत व्यक्ती एका कारण आपल्याकडे दोन मूत्रपिंड असतात. एका मूत्रपिंडाने सुद्धा माणूस जिवंत राहू शकतो. तर जिवंत व्यक्ती एक मूत्रपिंड देऊ शकते. आपलं यकृत बरस 3 किलोचं मोठं असतं तर त्याच्यातला छोटा तुकडा सुद्धा दान करू शकते. ते जिवंत व्यक्ती देतात. काही ठिकाणी स्वादुपिंडाचा तुकडा सुद्धा दिला जातो. आणि बोन मॅरो ज्याला अस्थिमज्जा असं म्हणतात, तर तुम्हाला माहिती आहे की रक्ताचा कॅन्सर वगैरे झालेल्या व्यक्तीला जेव्हा बोन मॅरोची गरज असते तर जिवंत व्यक्ती ते देते. तर जिवंतपणी बरेच म्हणजे अवयवदान होतं. नेक्स्ट, नैसर्गिकपणे मृत झाली व्यक्ती त्याच्यात अवयवदान करता येतं का? तर हो, डोळे आणि त्वचा मुख्यत्वे दान केले जातात आपल्या देशामध्ये. पण या व्यक्तीचं त्वचेखालील आवरण, हाडे, स्नायुबंध, कार्टिलेज, रक्तवाहिन्या, मध्यकानातले हाडे, मृत्यू अगदी घरात झाला तरी सुद्धा हे शक्य आहे. पण आपल्याकडे केवळ डोळे आणि त्वचा यांचंच का होतं किंवा यांच्याच का बँका असतात? तर मेन असं आहे की अवयवाची बँक करणं अत्यंत महागडं काम आहे. एखादी त्वचेची बँक म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा 3 केवळ त्वचा बँका आहेत. ड्राय त्वचा बँक चालवणं म्हणजे रोजचं 70 ते 80 हजार रुपयाचा खर्च आहे. म्हणजे एक पण त्वचेचा तुकडा त्याच्यात नसेल तरी सुद्धा ती त्वचा बँक रन केली तर तेवढा खर्च आहे. त्यामुळे सगळ्याच आवरणाची किंवा यांची आपण बँका करू शकत नाही. नेक्स्ट, मेंदूस्तंभ मृत्यू म्हणजे काय? ती काय नवीन संकल्पना आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते अवयवदान करता येणं शक्य आहे? तर ही अशी एक संकल्पना आहे की जेव्हा व्यक्तीचं हृदय चालू आहे, पंपिंग चालू आहे, रक्त संपूर्ण शरीराला मिळतंय, परंतु त्या व्यक्तीचा मेंदू पूर्णपणे मृत झालेला आहे, म्हणजे श्वसन कायमचं बंद झालेलं आहे. ह्या ह्याच्यामध्ये 50 पेक्षा जास्त अवयवांचं डोनेशन करता येतं. ही नवीन स्थिती आहे, त्याच्याबद्दल आपण थोडं डिटेलमध्ये नंतर बघूया. नेक्स्ट, आपल्या देशामध्ये मुख्यत्वे रक्त, मूत्रपिंड हे दोन जिवंतपणे देतो आपण. आपल्या स्वतःच्या नातेवाईकांसाठी देतो किंवा इतरांसाठी. आणि डोळे आणि त्वचा हे मुख्यत्वे मृत्यूनंतर देतो. ते कुणासाठी सुद्धा असू शकतं? नेक्स्ट, नेत्रदानाबद्दल सर्वांनाच या गोष्टी माहिती पाहिजेत. पण सामान्यपणे आपल्याला सांगता आलं पाहिजे की नेत्रदान म्हणजे नक्की काय. तर त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे की नक्की ते काय आहे, नेत्रदान कोण करू शकतं, कोणाला नेत्रदानाची गरज असते, आणि नेत्रदात्याचा मृत्यू झाल्यानंतर आपलं नातेवाईकांचं किंवा आरोग्य सेवकांचं म्हणजे नर्स किंवा डॉक्टर यांचं काय कर्तव्य आहे. तर हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की नेत्रदान हे केवळ मृत्यूनंतरच करता येतं. नेक्स्ट, तर डोळ्याची रचना थोडक्यात बघितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की कोणत्या भागाचं बाबा दान करता येतं. तर डोळ्यावर जो पारदर्शक आवरण जे आहे कॉर्निया त्याचं दान करतात. डोळ्यातल्या भिंगेचं ज्ञान दान होत नाही किंवा पूर्ण आयबॉलचं सुद्धा दान होत नाही. तर केवळ जी कॉर्निया आहे, पारदर्शक आवरण आहे, त्याचंच केवळ दान होतं. नेक्स्ट, आणि ही जी कॉर्निया आहे ती जर पारदर्शक नसेल किंवा ती अपारदर्शक झाली तर अंधत्व येतं. आपल्यासारख्या विकसनशील देशामध्ये 35 दशलक्ष लोकांना कॉर्निया अपारदर्शक झाल्याने अंधत्व आलेलं आहे. या व्यक्तींना नेत्रदानाची गरज नसते. तर आपल्या देशामध्ये नेत्रदानाची काय आवश्यकता आहे बघूया. 3 दशलक्ष लोक भारतामध्ये कॉर्निया अपारदर्शक झाल्याने अंध आहेत. त्यापैकी 60% जे व्यक्ती आहेत ते 12 वर्षाखालची बाळ आहेत. नेत्रदानाने कॉर्निया बदलली जाऊन त्यांना दृष्टी मिळू शकते आणि प्रत्येक वर्षाला तरी सुद्धा केवळ 1 लाख कॉर्नियांचं दान होतं. आपल्याला आवश्यकता किती आहे? 3 दशलक्ष. आणि आपल्याकडे होतं किती? तर 1.5 लाख. म्हणजे एवढा मोठा बॅकलॉग आहे. नेक्स्ट, दृष्टी मिळवण्यासाठी काय करावं लागतं हे सामान्यांना आपल्याला समजावून सांगायला लागतं. ते म्हणजे रुग्णाच्या डोळ्यातली जी अपारदर्शक कॉर्निया आहे
ती काढून टाकली जाते ऑपरेशनने, आणि त्या जागी मृतकाच्या डोळ्यातली पारदर्शक कॉर्निया लावली जाते आणि त्याला कॉर्निया प्रत्यारोपण असं म्हणतात. त्याने व्यक्तीला दृष्टीदान होतो. नेक्स्ट, हे चित्र असं आहे की या बाळाला लहान मांद लेकरू आहे, त्याच्या दोन्ही डोळ्यामध्ये कॉर्निया अपारदर्शक आहे आणि ती काढून टाकली जाते आणि त्या जागी पारदर्शक कॉर्निया लावली जाते. इथे आणखीन एक लक्षात ठेवलं पाहिजे, काही लोकांना वाटतं की आपल्याला दुसऱ्याचे डोळे ज्याचे निळे आहेत ते आपल्याला मिळाले तर आपले डोळे पण निळे होतील, तसं नाही आहे. कारण त्याचा रंग काही कॉर्नियामुळे नसतो, कॉर्निया ही पारदर्शक आहे फक्त काचेसारखी. नेक्स्ट, ह्याच्यामध्ये ती दोन लेकरं त्या आजोबांना काय म्हणतात की तुझं वापरून झाल्यावर मला देशील का, म्हणजे ते वाचतात ते पुस्तक नव्हे तर जे वाचतात ज्यानं ते डोळे, म्हणजे ते डोळे तू वापरून झाल्यानंतर म्हणजे तुझा मृत्यू झाल्यानंतर तरी आम्हाला देशील का, म्हणजे आम्हाला थोडं जग बघता येईल. तर कोणत्याही वयात चष्मा असेल, मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं असेल, तरीही मृत्यूनंतर नेत्रदान करता येतो. नेक्स्ट, घरात मृत्यू झाल्यानंतर काय बाबा करायचं असतो, मग नेत्रदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू घरात झाला तर जवळच्या नेत्रपेढीला कॉन्टॅक्ट करायचा. म्हणजे आता मुंबई पुरतं म्हणायचं झालं तर 30 नेत्रपेढ्या आहेत. आता आपण काय करायचं, आपल्या एरियातल्या नेत्रपेढ्या किती आहेत, त्यांचे नंबर किती आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. किंवा 1919 या ह्याच्यावर फोन केला तरी सुद्धा कळतं की आपल्या एरियातली कुठली नेत्रपेढी आहे. एअर कंडिशन चालू ठेवायचं आणि पंखे बंद करायचे. आता आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये काही एअर कंडिशन असणार नाही, तरी सुद्धा पंखा मात्र बंद करायचा आहे, नाहीतर कॉर्निया ड्राय होतील. मृत व्यक्तीचं डोकं किंचित उंच ठेवायचंय, म्हणजे ब्लीडिंग होणार नाही. मृतकाच्या पापण्या बंद करायच्या, डोळ्यामध्ये डोळ्यावर सलाईनमध्ये बुडवलेले कापसाचे बोळे ठेवायचे. त्यानंतर जंतू संसर्ग रोखण्यासाठी थोड्या थोड्या वेळात डोळ्यात अँटीबायोटिक्सचे थेंब टाकायचे. आता कोणी विचारेल की घरामध्ये अँटीबायोटिक्सचे थेंब येणार कुठून आणि सलाईन येणार कुठून, पण पहिलं काम आपण काय केलेलं आहे, आय बँकशी संपर्क केलेला आहे. त्यांनी आपल्याला हे सगळं सांगितलेलं आहे, म्हणजे मागाशी आपण म्हणालो त्याप्रमाणे डोकं वर ठेवणं, डोळे बंद करणं, डोळ्यामध्ये जंतुनाशक कुठल्या अँटीबायोटिक्सचे थेंब टाकणं, हे सगळं. अत्र नेत्र काढण्याची प्रक्रिया काय खूप काळ चालत नाही, त्याला केवळ 20 ते 25 मिनिटं लागतात. पण ही जी कॉर्निया काढली आहे ती 96 तासात लावण्याची प्रक्रिया झाली पाहिजे. मृत्यूनंतर 6 तासात नेत्रदान झालं पाहिजे, नाहीतर कॉर्निया उपयुक्त राहू शकत नाही. वापरून झाल्यानंतर नेत्रदान ही नवीन संकल्पना फार महत्वाची. आपल्या देशामध्ये 125 कोटी लोक राहतात, रोज 60,000 पेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू होतो. जर सर्व 100% लोकांनी ठरवलं की आपण नेत्रदान करायचं तर केवळ 11 दिवसात देशातील सर्वच कॉर्निया अपारदर्शक झाल्याने जे अंध आहेत त्यांना दृष्टी मिळू शकेल. पण कोणती गोष्ट 100% होणार नाही, केवळ 5% लोकांनी जरी ठरवलं की मी नेत्रदान करणार आधीच जरा, तरी सुद्धा केवळ 220 दिवसातच कॉर्नियल अंधांची आपण कव्हर करू शकतो, म्हणजे वर्षाचा बॅकलॉग मुळीच राहणार नाही. तर हे सोपं गणित आहे पण समजू शकेल असं. 5% लोकांनी ठरवलं तरी सुद्धा हे आपल्याला शक्य आहे, आपल्यासारख्या देशाला शक्य आहे. तर असे हे पोस्टर आहे ज्याच्यामध्ये आपण आतापर्यंत जे बघितलं की 3 दशलक्ष लोक भारतामध्ये कॉर्निया अपारदर्शक झाल्याने अंध आहेत, 60% हे लहान बाळ आहेत आणि म्हणूनच मृत्यूनंतर आपले हे अनमोल नेत्र जाळून किंवा पुरून टाकू नका. तर आजच शपथ घ्या की मृत्यूनंतर मी नेत्रदान करीन म्हणून. नेक्स्ट, तर त्वचा दान कशासाठी असा प्रश्न येतो. त्वचा शरीरातला सर्वात मोठा अवयव आहे. मोठ्या प्रमाणावर जेव्हा जळून होतात तेव्हा त्वचा जळून जाते आणि रुग्णाच्या शरीरातलं पाणी, प्रथिन, पोषक द्रव्य हे सगळे गळू लागतात. म्हणूनच त्वचा प्रत्यारोपणाची गरज भासते. आपली त्वचा जी आहे ती जंतू संसर्गापासून आपलं रक्षण करते, शरीराचं तापमान राखते, प्रथिन किंवा इतर पोषक द्रव्यांना शरीरातून वाहून जाऊ देत नाही. मृत व्यक्तीची त्वचा अत्यंत महत्वाचा अवयव आहे, कारण
मृतकाच्या शरीरावरील त्वचा मोठ्या प्रमाणावर मिळू शकते. नेक्स्ट, हे आता छोटस लेखन आहे. जळीत रुग्णाला बरं होण्यासाठी मृतकाची त्वचा हे संजीवनीचं कार्य करते आणि 80% जळीत हा महिला आणि लहान बाळ आहे. 60% इतकं जरी जळलं तरी 100% मृत्यू येऊ शकतो. पण जर का त्याला मृत व्यक्तीची त्वचा मिळाली तर हे प्रमाण आपण खूप कमी करू शकतो. म्हणजे ही मृतकाची त्वचा ती जीवनदायी आहे. नेक्स्ट, आता जेव्हा आपण एखाद्या मृतकाच्या शरीरावरून त्वचा घेणार असतो तर त्याच्या घरच्या लोकांना आपल्याला सांगायला लागतं की बाबा ही व्यक्ती काही कुरूप दिसणार नाही. तुमची जी मृत झालेली व्यक्तीचं काही आपण डिफिगर होणार नाही. तर सामान्यपणे ही जी त्वचा असते ती पाठीवरून किंवा आपल्या मांड्यांवरून एवढीच घेतली जाते. कधी कधी सुद्धा पोटावरून सुद्धा घेतली जाते. तर मृत्यूनंतर 2 तासात त्वचा दान व्हावे, परंतु 12 ते 24 तासापर्यंत सुद्धा त्वचा घेता येते. नेक्स्ट, तर ही जी त्वचा आपण मृत व्यक्तीकडून घेतो ना ती क्रम्पल होऊन जाते आणि ती खूप बारीक असते. तर त्याला एका जाळीच्या यंत्रातून काढलं तर ती रोल होऊ शकते. त्वचा बँकेच्या फ्रीजरमध्ये 5 वर्षापर्यंत सुद्धा ती उपयुक्त राहू शकते. पण तुम्हाला माहितीये का, आजकाल ज्या त्वचा बँका आहेत त्या पूर्णपणे ड्राय आहेत. त्याच्यात एक रोल सुद्धा नाहीये, कारण त्वचेचं दान होतच नाहीये. मृतकाची त्वचा हे रुग्णाला जीवनदायी कसे आहे बाबा? तर ते काय ते मोठ्या प्रमाणात शिवलं विवलं काही जात नाही. तर मोठ्या जखमा असतात त्याच्यावर मृतकाची त्वचा केवळ अंतरली जाते आणि या त्वचेमुळे जखमांना जंतुसंसर्ग होत नाही, वेदना कमी होते, तापमान राखण्यास मदत होते आणि घाव लगेच भरून येतात. नेक्स्ट, तर असं आम्ही एक पोस्टर बनवलेलं आहे. खरं म्हणजे ज्ञानोबा माऊलींचं ते एक अभंग आहे की तुझं सगुण म्हणव की निर्गुण रे. तर त्याच्याप्रमाणे हे बनवलेलं आहे की तुझं नश्वर म्हणव की शाश्वत रे. जर एखाद्याने त्वचा दान केलं तर तो अक्षय होऊ शकेल, नाहीतर आपण सगळे नश्वर आहोत. तर मृत्यूनंतर आपली त्वचा जाळून किंवा पुरून टाकू नका. आजच त्वचा दानाची शपथ घ्या आणि आपली अनमोल त्वचा दान करा. मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाची परिस्थिती आपल्या देशामध्ये अत्यंत वाईट आहे. म्हणजे त्याचं असं आहे, जास्त या बाजूला जास्त लोक आहेत. हा, तर आपल्या देशामध्ये 1,50,000 मूत्रपिंड दरवर्षी निकामी होतात आणि केवळ 5,000 लोकांना मूत्रपिंडाचं प्रत्यारोपण मिळतं. आणि त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे यकृताच्या आजारांची. 5 दशलक्ष लोकांचे यकृत निकामी होतात आणि केवळ 1,000 लोकांना अवयव प्रत्यारोपणाने यकृत मिळू शकतात. तर ही परिस्थिती आपल्याकडे आहे. पण यकृत आणि जे किडनी आहे ती साधारणतः मेंदूस्तंभ मृत्यू झालेल्या व्यक्तीकडून घेतलं तर त्याचा उपयोग होईल. नाहीतर काय होईल की जिवंत व्यक्तीने जर तुकडा काढून द्यायचा किंवा जिवंत व्यक्तीने एक किडनी काढून द्यायची असं होता कामा नये. दुसरे आपण पुढे आपण बघूया की पाश्चिमात्य देशात काय चाललेलं आहे. नेक्स्ट, ही स्लाइड मला खूप आवडते. ही व्यक्ती आहे, त्याचा लिव्हर फेल झालेला आहे आणि हे लिव्हर जे आहे ते रोगी लिव्हर काढून तिथे मेंदूस्तंभ मृत्यू झालेल्या व्यक्तीचं लिव्हर लावल्यानंतर हीच व्यक्ती किती वेगळी दिसायला लागली ते बघा. आणि हे शक्य आहे. आणि नाहीतर हे लिव्हर जाळून टाकलं गेलं असतं आणि ही व्यक्ती अशीच राहिली असती आणि त्याचा मृत्यू झाला असता. नेक्स्ट, मानवी अवयव दानाबद्दलचा काही कायदा आहे का? आपल्याला कायम वाटत असतं की बाबा आपण असं दान बिन केलं आणि त्याचा काहीतरी चुकीचा हे झाला तर काय, वापर झाला तर काय करायचं? तर नवीन कायदा जो आहे 2011 मध्ये आलेला, त्याच्यात असं आहे की मेंदूस्तंभ मृत्यू ही नवीन संकल्पना आहे. हृदय चालू आहे, रक्त बाहेर टाकत आहे आणि श्वसन मात्र पूर्णपणे बंद आहे आणि ते कायमच. ही जी संकल्पना आहे ती हार्वर्ड युनिव्हर्सिटीने 1968 सालीच ती उचलून धरली आणि अमेरिकेने लगेच कायदा पण केला. भारतात याबद्दल मान्यता 1994 साली मिळाली, परंतु ऍक्ट येण्यासाठी 2011 साल उजाडावं लागलं. तर अवयव दानाला वयाची कोणतीच अट असत नाही
आणि अवयवदानामध्ये पैशाची देवाणघेवाण नसते हे फार महत्वाचे. मेंदू स्तंभ म्हणजे काय सामान्य लोकांना कळलं पाहिजे. हा मोठा मेंदू, लहान मेंदू आणि मेंदू स्तंभ, तर श्वसन, वेदना, डोळ्याची हालचाल हे मेंदू स्तंभ मृत्यूनंतर कायमचे बंद होतात हे लक्षात घ्यायला पाहिजे. नेक्स्ट, मेंदू स्तंभ मृत्यू म्हणतो पण तो होतो कशामुळे, तर मेंदूत गाठ, मेंदूला इजा, मेंदूचा रक्तस्राव किंवा रक्त पुरवठा मेंदूचा जो असतो तो बंद होतो, त्याच्यामुळे मेंदू स्तंभ मृत्यू होतो. तर मेंदू स्तंभ मृत्यूचे निदान झाल्यानंतर त्याला रुग्ण न म्हणता कॅडेवर म्हणतात, आणि हे निदान केवळ आयसीयू मध्ये होतं. रस्त्यात ऍक्सिडेंट झाला तर रस्त्यात त्याचं निदान करता येत नाही. मेंदू स्तंभ मृत्यूनंतर हार्ट चालू आहे म्हणजे सगळीकडे रक्त पुरवठा होतोय पण रेस्पिरेशन पूर्ण बंद आहे, मग त्या रक्तामध्ये ऑक्सिजनची गरज असते आणि म्हणून या कॅडेवरला रेस्पिरेटरवर ठेवलं जातं. प्राणवायू पुरवण्यासाठी कॅडेवरला आयसीयू मध्ये रेस्पिरेटरवर ठेवतात. नेक्स्ट, आता हे दुसऱ्या देशांचं बघूया की प्रत्येक दशलक्ष लोकसंख्येमागे जगातील अवयवदानाची स्थिती कशी आहे. तर हे अवयवदान मृत्यूनंतर आहे केवळ, आणि सगळ्यात जास्त अवयवदान स्पेन मध्ये आहे आणि सगळ्यात कमी आपल्या देशात आहे. तर आपल्या देशाचं नाव पण इथे नाहीये पण अलीकडे स्थिती सुधारतीये, म्हणजे 0.16 हा प्रत्येक दशलक्ष लोकसंख्येमागे हे डोनेशन होतं आणि स्पेन मध्ये तोच आकडा 33, आता तर तो 36 पर्यंत वर गेलेला आहे, तर इतका जास्त आहे. नेक्स्ट, तर आपण म्हणतो की भारतात रोज खर तर ते 60,000 आहे, चुकून ते 6,000 लिहिलेले आहे. 60,000 व्यक्तींचा अवयव, सॉरी 6,000 व्यक्तींचा अवयव न मिळाल्याने, बरोबर आहे, 6,000 व्यक्तींचा अवयव न मिळाल्याने मृत्यू होतो आणि प्रत्येक मिनिटाला 15 लोकांचा मृत्यू होतो. दर 11 मिनिटांनी एका व्यक्तीची अवयव निकामी झाल्याने भर पडते आणि वर्षाला 5 लाख लोकांचा अवयव न मिळाल्याने मृत्यू होतो, कारण कॅडेवर प्रत्यारोपण आपल्याकडे होत नाही. नेक्स्ट, आता हा प्रश्न नेहमी विचारला जातो, कोमा म्हणजे मेंदू स्तंभ मृत्यू का. तर कोमा म्हणजे मेंदू स्तंभ मृत्यू मुळीच नव्हे, कारण नेक्स्ट, कोमा ही टेम्पररी स्थिती आहे आणि मेंदूचं काम टेम्पररीली बंद झालेलं आहे आणि मेंदू स्तंभ मृत्यूमध्ये ते कायमचं बंद झालेलं आहे. मेंदू स्तंभ मृत्यूमध्ये श्वासोश्वास पूर्णपणे बंद असतो, केवळ रेस्पिरेटरने त्याला ऑक्सिजन मिळत असतो, हालचाल पूर्णपणे बंद असते आणि कायमची स्थिती आहे. ही व्यक्ती कधीच बरी होऊ शकत नाही, कारण ती मृत झालेली व्यक्ती आहे आणि कोमा ही जिवंत व्यक्ती आहे. श्वासोश्वास चालू असतो, शरीराची हालचाल असते, डोळ्याची हालचाल असते, चालना दिल्यावर थोडा तरी प्रतिसाद असतो आणि ही तात्पुरती स्थिती असते, म्हणजे 2-3 आठवडे किंवा 2-3 महिने सुद्धा असतील पण ती व्यक्ती पुन्हा बरी होऊ शकते. आपल्या देशात मेंदू स्तंभ मृत्यूनंतर अवयवदानाची स्थिती अत्यंत दयनीय. नेक्स्ट, पाश्चिमात्य देशात अवयवदान जास्तीत जास्त किडनी आणि हे खूप आपल्या ह्याच्याने दिले जातं, म्हणजे कॅडेवर कडून घेतली जाते. जिवंत व्यक्ती खूप कमी किडनी वगैरे देतात, लिव्हर, हार्ट हे सगळं कॅडेवर कडून घेतलं जातं. नेक्स्ट, आपल्या देशात उलट आहे, लोक जिवंत व्यक्ती आपल्या किडन्या काढून काढून देतात आणि कॅडेवरची किडनी आपण पटापट पटापट जाळून टाकतो. नेक्स्ट, आता आवश्यकता काय आहे, जनजागृती आणि प्रशिक्षणाची. एखाद्या मोठ्या शहरातल्या, म्हणजे KEMचं म्हणायचं तर 20-22 अपघाताचे रुग्ण आपल्याकडे येतात आणि मेंदू स्तंभ मृत्यू झालेल्यांची 1% असते, पण अजूनही सर्वत्र मेंदू स्तंभ मृत्यूचं निदान करणारी प्रशिक्षित यंत्रणा नाही, म्हणजे आपल्यासारख्या आमच्यासारख्या याच्यामध्ये सुद्धा, आणि मृत्यूनंतर अवयवदानाची जागृती नाही आहे देशामध्ये. नेक्स्ट, तीच गोष्ट आपण सांगितली की अपघाताच्या केसेस फार मोठ्या प्रमाणावर येतात, त्यापैकी साधारणपणे 10% रुग्णांचा मृत्यू होतो, 10% रुग्ण मेंदूस्तंभ मृत्यू असतो आणि अवयवदाता मात्र खूपच कमी असतो, म्हणजे ट्रेनिंगची गरज आहे आणि जनजागृतीची गरज आहे. नेक्स्ट,
एखादा अपघाताचा व्यक्ती येतो तर साधारणपणे आपण थोडस काहीतरी ड्रेसिंग वगैरे करून कधी वॉर्डात ठेवून त्यांना घरी पाठवतो. आयसीयू मध्ये जेव्हा ऍडमिट असतो तेव्हा कोमामध्ये वगैरे गेला तर त्याची आपण काळजी घेतो आणि नंतर घरी पाठवतो. पण आयसीयू मध्ये जेव्हा मेंदूस्तंभ मृत्यूचं निदान होतं तेव्हा मात्र ती व्यक्ती पुन्हा कधीच बरी होणार नसते. पण प्रथम निदान झाल्यानंतर लगेच आपण काही स्टेप्स घेतो ते म्हणजे कुटुंबियांना मेंदूस्तंभ मृत्यू म्हणजे काय, त्यांचं सांत्वन करणं, अवयवदानाबद्दल माहिती देणं, समुपदेशन देणं, प्रत्यक्ष मदत करणं आणि कुटुंबाचा गौरव करणं सुद्धा, जे कुटुंब असं अवयवदान करतात त्यांचं गौरव करणं सुद्धा. प्राथमिक जेव्हा निदान होतं तेव्हा लगेच काही अवयव काढले जात नाही तर डॉक्टरांच्या टीमचा म्हणजे दुसरी एक टीम येते, ते मेंदूस्तंभ मृत्यूचं सेकंड ओपिनियन देतात आणि त्यानंतरच जर त्या व्यक्ती तयार असतील तरच त्यातले अवयव काढले जातात. नेक्स्ट, तर पुन्हा तेच म्हटले की प्राथमिक निदान झाल्यानंतर ते अतिदक्षता विभागातच होतो, कुटुंबियांना माहिती आणि समुपदेशन केलं जातं. मेंदूस्तंभ मृत्यूचं निदान झाल्यानंतर कॅडेवरची काळजी आयसीयू मध्येच घ्यावी लागते आणि समजा रिलेटिव्ह तयार झाले तर अवयवदानासाठी प्राप्तकर्त्याची सुद्धा काळजी घ्यायला लागते आणि ज्याला अवयव दिले जातात त्याची सुद्धा काळजी घ्यायला लागते. इथे एक महत्वाचं सांगायचं, जर एखादा रिलेटिव्ह जरी म्हणाला आम्हाला करायचं नाहीये तर करता येत नाही, पण त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जे नवरा किंवा बायको जे असते त्यांनी जर सांगितलं की नाही आम्हाला करायचं आहे अवयवदान तर ते करता येतं, मुलं किंवा भावंड अग्री नाही झाली तरी. नेक्स्ट, आता ही जनजागृती कोण कोण करू शकेल, तर प्रत्येक व्यक्ती करू शकेल, म्हणजे अगदी वारकरी करू शकेल, शाळेतली शिक्षिका करू शकेल, एखादी स्टुडंट करू शकेल, एखादा धर्मगुरु करू शकेल किंवा एखादी नर्सिंग स्टाफ सुद्धा करू शकेल, प्रत्येकाला हे करणं शक्य आहे. नेक्स्ट, तर हे काय डोनर कार्ड आहे, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर जे असतं ते असं डोनर कार्ड तयार करतं आणि त्याप्रमाणे डोनेशन कसं करायचं ह्याच्याप्रमाणे डोनर कार्डवर मी माझं नाव लिहिलं आणि मी हे कार्ड जर कपाटात ठेवून दिलं तर त्याचा काही एक उपयोग नाही. हे कार्ड जे आहे ती माझ्या रिलेटिव्हला दाखवायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे आणि माझी जी इच्छा आहे ते माझ्या सगळ्या लोकांना माहिती पाहिजे, तरच त्याचा उपयोग होऊ शकतो, अन्यथा नाही. नेक्स्ट, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटीचं काय आहे काम, की अवयवांची खरेदी विक्री होऊ नये हे बघायचं काम आहे. राज्यातल्या प्रत्येक अवयव याचकाची यादी असते, रुग्णालय कुठली कुठली प्रत्यारोपण करतात त्याची लिस्ट असते आणि अवयवांचे वितरण केवळ त्या व्यक्तीच्या आवश्यकतेनुसार किंवा वयानुसारच करता येतं. मग अवयवदाता गरीब असेल किंवा श्रीमंत असेल आणि घेता येईल श्रीमंत असेल किंवा गरीब असेल तरी सुद्धा केवळ त्या लिस्ट प्रमाणेच हे वितरण होतं. नेक्स्ट, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे कोण कुठल्या हॉस्पिटल्स ऑर्गन रिट्राईव्ह करू शकतात, कुठले ट्रान्सप्लांट करू शकतात आणि ह्याची लिस्ट असते आणि कुणाला कुठल्या अवयवांची गरज आहे ते वयाप्रमाणे आणि रिक्वायरमेंट प्रमाणे सुद्धा लिस्ट असते. नेक्स्ट, तर हे आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे की एखाद्याला डायबिटीस आहे, उच्च रक्तदाब आहे, कुठलाही दुसरा रोग झाला असला तरी सुद्धा आपण नेत्रदान आणि त्वचादान करू शकतो. मेंदूस्तंभ मृत्यूबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे. नेक्स्ट, असे काही लोक आहेत का ज्यांचं नेत्रदान, देहदान होऊच शकत नाही, ज्यांचा मृत्यू रेबीजने झालाय किंवा ज्यांना HIV एड्स आहे, सेप्टिक झाल्याने मृत्यू झालाय, बुडून मृत्यू झालाय, कॅन्सरने मृत्यू झालाय, अशा व्यक्ती नेत्रदान आणि देहदान करूच शकत नाही. नेक्स्ट, आता एखादी गोष्ट जी आपण समजावून सांगत असताना त्याच्यामध्ये एक छोटी गोष्ट सांगितली तर आपल्याला त्या ती पटते. आता ही अशी गोष्ट आहे एका राजाची की तो अत्यंत हुशार आणि पराक्रमी आहे, त्याच्याकडे खूप महाल, दागदागिने, ऐश्वर वगैरे आहे, त्याला आपल्या सगळ्या वस्तूंची खूप काळजी आहे आणि म्हणून त्यांनी काय ठरवलं की आपलं एक मृत्यूपत्र करायचं. तर तो राजाच आहे, मृत्यूपत्र करायचं म्हटल्याबरोबर लगेच मृत्यूपत्र तयार. नेक्स्ट, तर तो काय म्हणतो बघा, मृत्यूनंतर माझा महाल,
हिरे जायरात यांच्यासह मला अग्नी द्या. आपण काय म्हणू? हा आहे वेडा राजा. तर तो पुढे काय म्हणतो की मृत्यूनंतर माझा महाल, माझे हिरे जायरात यांच्यासह मला अग्नी द्या, परंतु माझ्या ज्या अत्यंत मौल्यवान वस्तू आहेत जसे की माझे डोळे, माझी त्वचा, त्यांचं मात्र दान करा. नेक्स्ट. आता आपण म्हणतो की वेड कोण आहे याच्यात? तर वेड ते राजा नाही आहे, तर वेड असे लोक जे मृत्यूनंतर आपले अवयव पटापट जाळून किंवा करून टाकतात. आता ह्या स्लाइडमध्ये आपण जे म्हटले की जे प्रत्यक्ष महादेवालाही शक्य झालं नसतं ते अवयव दानाने शक्य झालं. कारण तिथे जर अवयव जाता नसता तर ते महागणपतीचा जन्म झाला नसता. नेक्स्ट. म्हणजे हे संपलेलं आहे. तर आपल्याला आता काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. इथे काय झालेले खूप कमी लोक असल्यामुळं प्रश्न नसतील तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा हा अशा तऱ्हेचे एक ट्रेनिंग घेऊया.